आपण पाहत आहात एनटीव्ही न्यूज प्रतिबिंब जनमनाचं। पोटनिवडणुका लादल्या गेल्या असल्या तरी युतीचाच विजय होणार, संपर्क नेते सामंत यांची प्रतिक्रिया। डॉक्टर सुधा कंकरिया सातव्या लक्स सह्याद्री हिरकणी पुरस्कारानं सन्मानित। आणि राष्ट्रीय संत आनंद ऋषीजी महाराज यांच्या 19व्या स्मृतिदिनापासून आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयविकारावर होणार अत्याधुनिक कॅथ लॅब मशीनद्वारे उपचार। आपल्या अहमदनगर शहरातील नेत्रतज्ञ आणि स्त्रीजन्माचं स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया या 7व्या लक्स सह्याद्री हिरकणी सन्मान पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत। नुकत्याच झालेल्या बहारदार सन्मान सोहळ्यात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला। पुरस्काराच्या रूपाने मिळालेला मान हा फक्त माझ्या एकटीपुरता मर्यादित नसून हा मान मला साथ देणाऱ्या संपूर्ण नगरवासियांचा असल्याचं मत डॉक्टर सुधा कांकरिया यांनी एनटीव्हीशी बोलताना व्यक्त केलंय। आपल्या अहमदनगर शहरातील नेत्रतज्ञ स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया या 7व्या लक्स सह्याद्री हिरकणी सन्मान पुरस्कार 2010 मानकरी ठरल्या आहेत। नुकत्याच झालेल्या बहारदार सन्मान सोहळ्यात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला। समाजामध्ये जगत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतं हे विचार मनात घेऊन स्त्रीजन्माचं स्वागत ही प्रभावी चळवळ डॉक्टर सुधा कांकरिया यांनी राबवण्यास सुरुवात केली। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या या देशात स्त्री एक महान शक्ती आहे, ती आनंद वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंक्ती आहे, तिचा आदर सन्मान करू देणार नाही। मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन। भारत माता की। समाजामध्ये स्त्रियांचं घटतं प्रमाण हे अतिशय चिंतेचा विषय बनला असल्यानं घटणारं स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या समानतेत कशा प्रकारे आणता येईल यासाठी सुधा कांकरिया यांची मागील अनेक वर्षांपासून जिद्दीने प्रयत्न सुरू आहेत। स्त्रीभ्रूण हत्या विरोधात मागील 15 वर्षांपासून त्या स्त्री जन्माचे स्वागत करा ही महाराष्ट्रव्यापी चळवळ उभी करून त्यांनी समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचं मौलिक कार्य केलं आहे। ग्रामसभेमधून मुलींच्या जन्माचं स्वागताचा ठराव, सामुदायिक विवाह सोहळ्यात 8वा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा, तसेच नकोशी नावाच्या मुलीचा शोध घेऊन पालकांचे प्रबोधन करून तिचे सोहळ्यात बारसं करणं, तिला सकारात्मक नाव देणं असे नवनवीन समाज उपयोगी पायंडे डॉक्टर सुधाताईंनी पाडलेत। प्रमाणे कधी कधी असं होत ना, म्हटलं जात ना, तसं चेष्टेने पण म्हणायचं, कसंच म्हणायचं, सुवर्ण आईचं नाव प्रतीक्षा आहे तर प्रतीक्षेला प्रतीक्षाच म्हणायचं, सुवर्णाला सुवर्ण झाल्या चार म्हणून त्यांचं नकोशी नाव बोलत म्हणायचं नाही, आता राणी म्हणते तिला तिला नकोशी म्हटलं तर तिला म्हणजे काय वाईट वाटतं ना, आपल्याला हे नकोशी म्हणतात ते नकोशी म्हणतात, मग असं वाटतं की अरे आपण कोणालाच नको नको आपण, मग असं मनामध्ये कसतरी होतं। आणि मग काय होतं की मोठं झाल्यानंतर मग अजून त्याचा त्रास होतो आणि मग हे सगळं वाईट गोष्टी सुरू होतात। म्हणून आपल्याला नकोशी अजिबात बोलायचं नाही, सुवर्ण आणि प्रतीक्षा काय नाव कोणी बोललं ना तुम्हाला, हा नकोशी कोणी म्हटलं ना लक्षच द्यायचं नाही। व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला। घराघरातून मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं म्हणून 1 रुपयाची जादू ही नाविन्यपूर्ण योजनाही सुधाताईंनी यशस्वी करून दाखवली। महाराष्ट्रभर व्यापलेली त्यांची ही चळवळ अखंडपणे चालू आहे। समाज प्रबोधनासाठी स्त्री जन्माचं स्वागत करा या मार्गदर्शिका पुस्तकाची निर्मिती केली, सहज करता येण्याजोगा 11 कलमी कार्यक्रम बनवला। त्यांनी रचलेली स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ आज प्रत्येक ग्रामसभेत घेतली जाते। देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सध्याच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रामदेवजी बाबा यांनीही सुधाताईंच्या कार्याचं कौतुक करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलंय। डॉक्टर सुधाताईंच्या प्रेरणेने अनेक पतसंस्था, बँका, पालिका, महापालिका, बचत गट, साखर कारखाने
यांनी स्त्री जन्माच्या स्वागतार्थ ठराव घेऊन काही रकमेचा निधी ठेव म्हणून बँकेत ठेवला आहे. डॉक्टर सुधाताई यांच्या अशा या बहुमूल कार्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीनं त्यांना सह्याद्री हिरकणी सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. हा गौरव माझ्या एकटीचा नसून स्त्री जन्माचं स्वागत या चळवळीत माझ्यासोबत असलेले सहकारी आणि संपूर्ण नगरकरांचा हा गौरव असल्याचं मत व्यक्त करीत स्त्री जन्म संदर्भात डॉक्टर सुधा कांकरिया यांनी एनटीव्हीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक शाबासकीची थाप दिली याचा मला आनंद वाटतोय आणि एक आशीचं किरण मला समोर दिसतंय की मुलींची घटणारी संख्या खूप मोठा चिंतेचा विषय झालेला आहे आणि अवघा महाराष्ट्र खरं म्हणजे या चिंतेत डुबलेला आहे. आता स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ आम्ही सुरू केली. आता चळवळी सगळीकडे पोहोचली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये चळवळ सुरू झालेली आहे म्हणजे चलबिचल सुरू झालेली आहे. पण जसं म्हणतात ना की समुद्र मंथन झालं की अमृत निर्माण होतं आणि ते अमृत घेतल्यानंतर माणूस अमर होतो म्हणजे माणुसकीला अमरत्व प्राप्त होतं. तर आता ही चळवळीची चलबिचल ही सगळ्यांच्या मनात सुरू झालेली आहे. आता त्याचं मंथन झालं पाहिजे आणि या मंथनातून मग अमृत विचार निर्माण होईल तो होईल स्त्री जन्माच्या स्वागताचा आणि तो कृतीतून होईल म्हणजे घटणारी जी स्त्रियांची संख्या आहे ती वाढेल. स्त्री पुरुष समानता निर्माण होईल आणि मग नंदनवन या जगाचं होईल अशी आशा मला वाटते. कारण असं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप आज सह्याद्री वाहिनीने ठेवलेली आहे आणि ही थाप माझ्यावर ठेवली असं मला मुळीच वाटत नाहीये. तर माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर ठेवलेली ही थाप आहे आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि खरं म्हणजे हे जे यश आहे हे अवघ्या नगरकरांचं असं मला वाटतं की नगरच्या नागरिकांनी जी मला साथ दिली जो माझ्या चळवळीमध्ये सहभाग दाखवला आणि त्यामुळे काही करण्याची उर्मी मला मिळाली प्रोत्साहन मला मिळालं आणि सातत्याने मी एक करत गेले आणि मी एकटीने हे केलेलं नाहीये तर माझ्या सोबत असलेले समस्त सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे हे आणि त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे आणि भविष्यामध्ये हा जो काही आशेचा किरण आपल्याला दिसलेला आहे तो किरण आपल्याला इथं सोडायचा नाहीये तर आशेचा किरण पकडून धरायचा आहे. आणि जसं शिडी पक्की केल्यानंतर शिडीवर आपण एक एक पावलं चढत जातो त्याप्रमाणे आता हे एक बेस निर्माण झालेला आहे आणि हा जो काही आशेचा किरण आपण हातात पकडलेला आहे हा पकडून आपल्याला वर वर जायचंय आणि सूर्यापर्यंत पोहोचायचा आहे सूर्य गाठायचा आहे म्हणजे सगळं जग हे प्रकाशमान होईल आणि तमसोमा ज्योतिर्गम जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे स्त्री जन्माच्या स्वागताचा स्वच्छ असा उजेड सगळ्या जगामध्ये पडेल असं मला विश्वास आता या क्षणी वाटतो आहे. कारण सर्वांची साथ आहे सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे या सगळ्या याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या सर्व ज्या छोट्या छोट्या योजना आपण छोटी योजना म्हणजे योजना या सहजतेने करता येण्यासारख्या आहेत आणि घरोघरी त्या केल्यामुळे त्या जसं मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की जसं महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला एक मुठभर मीठ उचललं आणि एक प्रेरणा देशभक्तीची लाट सगळ्या देशामध्ये निर्माण झाली तर त्याचप्रमाणे एक रुपयाची जादू असेल घराघरातून मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी एक रुपया देणं ते एक रुपयाच्या मागची जी मनातली भावना आहे मुलीच्या जन्माच्या जी स्वागत ती योजना असेल किंवा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा असेल किंवा नकोशी नावाचा मुलींचा शोध घेऊन परत त्यांचं नामकरण करणं अशा प्रकारचे उपक्रम असतील किंवा 11 कलमी कार्यक्रम जो आपण नेहमी राबवतो जो सहजतेने राबवण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये जर सातत्य ठेवलं तर नक्कीच ही चळवळ ही मंथनामध्ये जाईल आणि त्यातून अमृत विचार निर्माण होऊन अमृत कृती होईल आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झाल्यामुळे स्त्री पुरुषांची संख्या ही समान पातळीवर येईल असा विश्वास मला वाटतो. आपण सगळ्यांनी जी साथ दिली त्याबद्दल मी इथे सर्वांचे ऋण व्यक्त करते. ज्या टीव्ही वाहिनीने आज मला तुमच्या समोर आणलेलं आहे त्यांचं पण मी ऋण व्यक्त करते की त्यांच्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेली आहे. त्यांच्यामुळे काही चांगल्या योजना ही सामान्य जनतेपर्यंत ठेवण्याचं कारण एकटा माणूस काही करू शकत नाही हे माध्यम असतं की ते माध्यम सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो घरोघरी पोहोचवतो. त्यांचे मी या निमित्ताने आभार मानते ऋण व्यक्त करते आणि आपण सगळेजण अधिक जोमाने अधिक काम करूयात आणि अधिक कामाचा वसा घेऊयात असं वचन मी देते आणि इथेच थांबते. सदर सन्मान सोहळा मुंबई येथील रवींद्र नाट्यगृह येथे अभिनेत्री सविता प्रभुणे संगीतकार रवींद्र जैन अभिनेता रजा मुराद अभिनेत्री उषा नाडकर्णी गायिका हिमानी शिवपुरी दूरदर्शनचे डायरेक्टर चोपडा यांच्या हस्ते संपन्न झाला.
सुधाताई लक्स सह्याद्री हिरकणी सन्मान स्वीकारताना कसं वाटतंय? तुमचे मनोगत जाणून घ्यायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत. सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचे मी खूप खूप आभार मानते. हा सन्मान केवळ एका सुधा कांत्रियांचा नाहीये तर सर्व चिमुकल्यांचा हा सत्कार आहे की ज्या जन्म घेण्यासाठी उत्सुक आहेत. एक आशाची पालवी या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सुरू झाली असं मला वाटतंय. लहानपणी आईवडिलांनी मला घडवलं, संस्कार दिले, समाज शिक्षण दिलं, लहानाचं मोठं केलं, सासरी आले, माझ्या सासूबाई स्वातंत्र्य सैनिका, सासरे न्यायाधीश, पती नेत्रतज्ञ, या सगळ्यांनी मला इतकी मोठी साथ दिली की डॉक्टर प्रकाश कांक्रिया माझे पती, तन मन धन आत्मा अंतकरण बुद्धी भावना या सगळ्यासोबत सगळे माझ्यासोबत राहिले. आणि म्हणून आज या मंचावर मी उभी आहे. मी आभार मानते दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे. आणि एक चिमुकलीचं मनोगत की जी गर्भात आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं आजीचं आजोबाचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. आई तुम्ही काहीतरी बोलत होतात ना ग की उद्या डॉक्टर काकांकडे जायचं. खरंच का आई उद्या डॉक्टर काकांकडे घेऊन जाणार आहेस मला? आई मला खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील आई, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, माझे इंग्लिशे कोमल हातपाय आई तोडून टाकतील आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई चिमटीमध्ये पकडतील, जोरात ओढतील आई आणि उकडड्यावर फेकून देतील ग, आणि या उकडड्यावर पडलेला माझा देह आई ते कुत्रे पाहतील, झडप घालतील, तोंडात पकडतील आणि आई सगळ्या गल्लीभर फिरवतील ग. आई तुला हे दृश्य पाहवलं जाईल का? नाही आई, नाही तू हे पाहू शकणार नाही. आई तुला हे सहन होणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग. आई मला तुझ्या पांडीवर खेळायचंय ग, तुझं बोट पकडायचंय, दादांचं बोट पकडायचंय, ताईचं बोट पकडायचंय, बाबांसोबत जायचंय, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई. आई मी तुला खूप खूप काही त्रास देणार नाही ग, मला नवीन खेळणी नकोत, नवीन कपडे नकोत आई, तारचे जुने झालेले कपडे दिलेस ना तरी चालेल, फाटले तरी शिवून शिवून घालेल ग आई, पण मी नवीन कपड्यांचा हट्ट करणार नाही. आई मला लाडू नको, पेढे नको, करंची नको, पुरणपोळी नको, काही नको ग आई, कालची शिळी असलेली भाकरी दिलीस ना तरी चालेल ग, मी पुरून पुरून खाईल, दोन दिवस तीन दिवस पुरून पुरून खाईल, पण आई मला जन्म घेऊ दे, मला खूप खूप शिकायचंय आई. आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी बनायची आहे, बाबांची सेवा करायची आहे, देशाची सेवा करायची आहे. आई तुला असं वाटत नाही का गो की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल, जिजा मातांचा मातृशक्तीचा आविष्कार माझ्यामध्ये दडलेला असेल, झाशीच्या राणीचं शौर्य माझ्यामध्ये असेल? आई तुला हे वाटत नाही का गो? आई आई मला हे सगळं व्हायचंय ग, पण कधी तू मला जन्म घेऊ दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला देश. त्रिजन्माच्या स्वागतासाठी डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या सुरू असलेल्या या कार्याला एन टी व्हीच्याही हार्दिक शुभेच्छा. एन टी व्ही न्यूज अहमदनगर. भारिप बहुजन महा